मित्रांनो, शिरपुंजे गावात आलो की चहूबाजूंना डोंगर रांगाचे तांडव सुरू असलेले दिसते. अंगावर आलेले कातळांनी सजलेले सुंदर आणि रौद्र अशा या डोंगरांचे संमेलन जणू डोंगर यात्रींना खिजवते की काय असे वाटून जाते. डोंगरांच्या कुशीत अलगद पहुडलेल्या या देखण्या शिरपुंजे गावातून भैरवगडाकडे आणि घनचक्करगडाकडे प्रशस्त आणि मळलेल्या वाटा गेलेल्या आपण पाहतो. आपण ह्याच वाटांनी आज आपला प्रवास म्हणजेच दुसरा भाग सुरू करणार आहोत. शेवटी निलेशने मिशांना पिळी दिला आणि हा पुढचा प्रवास चालू झाला. बराच वेळ मशगत केल्यानंतर शेवटी चूल पेटली आणि मॅगी करण्याचा प्रोग्राम सुरू झाला. मॅगी तयार झाली आणि मॅगीवरती मनसोक्त ताव मारल्याच्या नंतर चहा तर पाहिजेच ना राव, मग हा चहाचा बेत. तुम्ही चेअर राहता तुम्हाला सगळे हवा माहिती. बरोबर, आम्ही गांगणार ते आम्हाला काहीच कुठल्या माहिती नाही. बरं का, आधी कशी मरी येईन मग. हा, फरकी काढा येत नाही. बरोबर आहे, आपले आदिवासी म्हणतात तिकडे कोरोना मस्त नाश्त्याचा आनंद घेतल्यानंतर चहा घेऊन आणि थोड्याशा गप्पा टप्पा मारून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि मजल दर मजल करत शेवटी आम्ही शिखरावरती पोहोचलो. शिखरावरती पोहोचल्यानंतर थोडंसं ढग जास्त प्रमाणात असल्यामुळं आम्हाला काही समोरचा व्यवस्थित नजारा दिसत नव्हता, त्यामुळं आम्ही त्याच ठिकाणी वाट पाहण्याचं ठरवलं. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचे वरदान आणि सह्याद्रीच्या गडकोटांचे कोंदण लाभले आहे. लोबस भंडारदऱ्याच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड म्हणजे सह्याद्री भक्तांचे जीवकी प्राण. या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभं आहे आणि ते म्हणजे घनचक्करगड आणि भैरवनाथगड. शेवटी आम्ही ज्याची वाट बघत होतो तो क्षण आला. ढगांची चादर जशी बाजूला झाली तसा आमच्यासमोर हा निसर्गाचा भव्य रूप आम्हाला पाहायला भेटलं. हे सर्व निसर्ग वैभव डोळ्यांमध्ये साचवून आम्ही शेवटी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि परतीच्या प्रवासानंतर खाली पायथ्याला कोंबडीचं मटण भाकरी हे जेवण आमची वाटच पाहत होतं. दिवसभर शिनून भागून आल्याच्या नंतर हा मटणाचा बेत आमचे हे गाईड रामभाऊ आणि त्यांचा हा मुलगा महेश यांनी दोघांनी केला आहे. या जेवणानंतर आता छान झोप येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा.